परमपूज्य कैवल्यमूर्ती श्री 1008 धर्माचार्य संत श्री भगवान महाराज माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक उपचार, निसर्गोपचार आणि योग यांची गेले 25 वर्षांची अविरत परंपरा असलेले शिवगोरक्ष योगपीठ, या योगपीठच्या वतीनं आयोजित मोफत रोग निवारण शिबिर संपन्न झालंय. मुंबई आग्रा महामार्गालगत अमृतधाम येथे हनुमाननगर शेजारी रुक्मिणी लॉन्स समोर असलेले शिवगोरक्ष योगपीठ, या ठिकाणी रविवारी 7 जानेवारी रोजी आयोजित या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोग चिकित्सा करून गरजू रुग्णांना विनामूल्य औषधे देखील देण्यात आली. या शिबिरामध्ये विशेषत्वाने सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मायग्रेन, डोळे तपासणी, सर्दी, खोकला, कफ, दमा, अशक्तपणा इत्यादी आजारांवर मोफत औषधोपचार केले गेले. शिवगोरक्ष योगपीठ येथे दर रविवारी 10 ते 8 या वेळेत विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर आणि नैसर्गिक चिकित्सा अनुसंधानस्थ आयुर्वेद सल्ला व उपचार केले जातात. तर दर रविवारी विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार अनेक रुग्णांना दिला जातो. यामध्ये अनेक रुग्णांना पंचकर्म, टेन थेरपी, फूट मसाज थेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, फिजिओथेरपी, पंक्चर थेरपी, सुयोग थेरपी, कपिंग थेरपी अशा विविध प्रकारच्या थेरपीद्वारे उपचार दिले जातात. अतिशय अल्पावधीतच अनेक रुग्ण येथून व्याधीमुक्त झालेत. या शिबिरात दैनिक भ्रमरचे संपादक चंदूलाल शहा यांची देखील विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी त्यांनी आपले अनुभव कथन केले. काही वेळ या आमच्या सगळ्या शहरातल्या लहान माणसांसाठी येतात, त्यांच्यावर उपचार करतात. ही गोष्ट निश्चितपणे फार मोठी आहे. म्हणजे गुरुमाऊलीने ज्या हेतूने हे योगपीठ या ठिकाणी स्थापन केलं त्याचं खरंच चित्र ज्यावेळेला डोळ्यासमोर येत त्यावेळेला आमच्या नाशिककरांना आपल्या सगळ्यांना भाग्यवान म्हटलं पाहिजे की आपल्याला या योगपीठाच्या माध्यमातून अशी सगळी मोठमोठी डॉक्टर या ठिकाणी उपचारासाठी भेटतात. आपले अनेक लोकांचे त्रास बरे झालेले आनंदाने बघायला मिळतात. आणि म्हणूनच केवळ 2-4 ओळीच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमुळे ते शेकडो लोक येतात. शिबिरामध्ये मोफत आयुर्वेदिक सल्ला व उपचार घेतलेल्या व्याधीमुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. मला 2 वर्षापूर्वी चिकनगुनिया हा त्रास झाला होता. ॲलोपॅथीची खूप औषधं खाल्ली पण कुठल्याही प्रकारचा फरक मला पडत नव्हता. हे शिबिर आहे आणि मी आवर्जून या शिबिराला उपस्थित राहिले कारण मला फरक पडला. मला इथे पूर्ण हाताला, बोटांना, पायाला सगळीकडे जॉईंट पेन होत होता. म्हणजे अगदी पीठसुद्धा मला मळवता येत नव्हतं. पण आता इतका फरक पडला आहे की मी सगळी कामं करू शकते आणि मला असं वाटतं की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. मला पॅरालिसिसचा अटॅक घेऊन गेला होता. तर इथल्या डॉक्टरची आपण ट्रीटमेंट घेतली आणि अॅक्युप्रेशरमुळं मला बरीच इम्प्रूवमेंट टोचलं आहे. डॉक्टरच्या ट्रीटमेंटमुळं मला फरक पडला आहे. आता थोडं बरं वाटतंय. योग गोरक्ष विद्यापीठामधून मला मोफत औषधं वगैरे मिळाली आहे शुगर या आजारावर. आपले शरीर निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शिवगोरक्ष योगपीठच्या विविध उपक्रमाबद्दल अधिक माहिती आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी अधिक माहिती दिली. इथे कॅम्प चालू आहे हा विना औषधी, त्याचप्रमाणे औषधासहित. म्हणजे आम्ही उल्लेख ज्याप्रमाणे केलेला आहे त्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार योगा या माध्यमातून जे आज उपचार चालू आहेत, आज आम्ही या ठिकाणी नाशिकमध्ये सर्व जनतेला मोफत तपासणी व औषधे देखील देत आहोत. रुग्ण बरे झालेले आपल्याला त्यांच्या बाईटद्वारे लक्षात येईल आणि ते आवर्जून पहा आणि एक वेळेस अवश्य भेट द्या. आपल्या जुनाट व्याधींपासून आणि विविध आजारांपासून मुक्त होण्यासाठी, आपले शरीर निरोगी कार्यक्षम ठेवण्यासाठी शिवगोरक्ष योगपीठ संस्थान येथे रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी
आणि व्याधीमुक्त जीवन करून घ्यावे अशी विनंती आयोजकांच्या वतीनं या प्रसंगी करण्यात आली. नॅन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.